हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरबद्दल बघणार आहोत. त्यापैकी आपण फ्री सॉफ्टवेअर ऑडॅसिटी डाउनलोड कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मार्केटमध्ये बरेचसे सॉफ्टवेअर पेड सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत जे आपल्याला साऊंड प्रोसेसिंगसाठी कामी येतात. आणि यापैकी आपण फ्रीचा जो सॉफ्टवेअर आहे ऑडॅसिटी ते डाउनलोड कसं करायचं ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आणि ऑडॅसिटी टाईप करायचं. ऑडॅसिटी टाईप केल्यानंतर आपली जी पहिली लिंक येईल त्यावर आपल्याला डाउनलोड ऑडॅसिटी म्हणून पहिलंच टायटल दिसेल. आता ऑडॅसिटीच्या साईटवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला डाउनलोड फॉर विंडोज, फॉर मॅक आणि फॉर लिनक्स असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे व्हर्जन्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार आपल्याला ऑडॅसिटी डाउनलोड करायचे. आता करंट व्हर्जन 3.2.5 आहे ऑडॅसिटीचं. बघा, ऑडॅसिटी आपल्याला डाउनलोड होताना दिसते. त्यानंतर स्ट्रेट फॉरवर्ड इन्स्टॉलेशन आहे. त्या डाउनलोड केलेल्या फाईलला आपल्याला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशन सुरू होईल. अशा प्रकारे इन्स्टॉलेशन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फक्त आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट हे करत जायचं आहे. आणि सेल्फ गायडेड असल्यामुळं जास्त काही यामध्ये किचकट नाही आहे. आपल्याला थोड्याच वेळात आपलं इन्स्टॉलेशन कम्प्लीट होऊन जाईल. इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यानंतर परत आपल्याला एकदा इथे लॉन्च ऑडॅसिटी म्हणून ऑप्शन आहे. फिनिशच्या अगोदर तो एकतर टिक करू शकता किंवा कॅन्सलही आपण करू शकता. नंतर आपण डेस्कटॉप आयकॉनवरून ऑडॅसिटी सुरू करू शकतो. सुरू झालं आहे झाला अपडेटसाठी दिसते. त्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन बॉक्स दिसतो इथे. त्यामध्ये क्विक हेल्प, मॅन्युअल, फोरम्स हे जे आपल्याला वेगवेगळे मदतीसाठीचे टूल्स या ऑडॅसिटीमध्ये उपलब्ध आहे. आता जो मधला जो पोर्शन आहे हा ग्रे कलरचा, या ग्रे कलरच्या पोर्शनमध्ये आपण सगळी जी काय रेकॉर्डिंग असते ती रेकॉर्डिंग आपण इथे करू शकतो. किंवा साऊंड प्रोसेसिंगच्या ज्या फाईल्स असतात, साऊंड एडिटिंगच्या ज्या फाईल्स असतात त्या आपल्या या मधल्या ग्रे पोर्शनमध्ये आपण प्रोसेस करत असतो. त्याचबरोबर इथं ऑडिओ मिक्स जे आपले इनपुट आहे, माईक असेल, MME कार्ड असेल किंवा ऑडिओ इंटरफेस असेल, ते आपल्याला इथून कॉन्फिगर करता येतात. त्याचे लेवल्स वगैरे पण आपल्याला इथून चेक करता येतात. त्याचबरोबर फाईल, मेन्यू, त्या एडिट किंवा हे सगळे ऑप्शन्स, जसे आपल्याला वर्ड प्रोसेसरमध्ये जे असे ऑप्शन्स असतात तसे ऑप्शन्स आपल्याला या सॉफ्टवेअरमध्ये दिसतात. त्याबरोबर इथे ऑडिओ कंट्रोलसाठी काही मल्टीमिडिया कंट्रोलसाठीचे कंट्रोल्स इथे दिलेले आहेत. पॉज असेल, प्ले असेल, रेकॉर्डिंग असेल, तर हे सगळे बटन्स इथे दिलेले आहेत. सर्वसाधारणपणे सगळ्यात अगोदर आपलं सिलेक्शन टूल असतं, नंतर एडिट टूल, त्यानंतर मल्टी टूल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची टूल्स इथं आपल्याला सिलेक्ट करता येतात. झूम इन, झूम आउटचे बटनसुद्धा आपल्याला इथे दिलेले आहेत. आणि इथे ऑडिओचा जो मीटर आहे, माईकचं जे व्हॉल्यूम आहे, माईक व्हॉल्यूमचं मीटर इथे आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याला माईकचे साऊंडची व्हॉल्यूम इथे आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर आपल्या कॉम्प्युटरचा जो ऑडिओ आहे, ऑडिओ इंटरफेसचा किंवा ऑडिओ स्पीकरचा साऊंडची लेवल आपल्याला इथे लक्षात येईल. आता ह्या मधल्या ग्रे कलरमध्ये आपण ऑडिओच्या ज्या फाईल्स आहेत त्या प्रोसेस करत असतो. सगळ्यात खाली आपल्याला इथे ऑडिओसाठीचे जे सॅम्पलिंग रेट आहे ते सॅम्पलिंग रेट पाहायचे. रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी जेवढं सॅम्पलिंग रेट जास्त तेवढं ऑडिओची प्रत चांगली असते. आता रेकॉर्डिंगचं जे रेड कलरचं बटन आहे तिथे आपण रेकॉर्डिंग सुरू करूया. स्टॉप करूया. प्ले करण्यासाठी आपल्याला ऑडिओ कंट्रोलमध्ये प्ले करावं लागेल. आवाज खूप कमी येतो, आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट करून आपण जाऊया टूल्स आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲम्प्लिफाय करायचं आहे. लगेच लक्षात येईल आपल्याला जो वेवफॉर्म आहे हा वेवफॉर्म हॅलो मोठा झालेला आहे आणि आवाज आपल्याला रेकॉर्डिंग बऱ्यापैकी आवाज हॅलो येतोय. अशा पद्धतीने आपण या ऑडॅसिटीमध्ये साऊंड रेकॉर्डिंग आपले जे काय प्रोसेसिंगसाठी पोस्ट प्रोसेसिंगसाठी साऊंड रेकॉर्डिंग करू शकतो. ऑडिओ क्लिपचे जे आपण ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली त्याची माहिती आपल्याला डाव्या बाजूच्या पट्टीवर त्या इन्फॉर्मेशनच्या बारवर दिसते आहे. त्याबरोबर जो रेकॉर्डिंगचा जो वेवफॉर्म आहे तो वेवफॉर्म आपल्याला
इथे दिसतो आहे. झूम जर केलं आपण, झूमचं बटन दाबून जर झूम केलं तर आपल्या लक्षात येईल की जे ऑडिओचं जे हे आहे स्पेस आहे तो वाढतो आहे. म्हणजे आपल्याला प्रेसाईज, आपल्याला एखादा ऑडिओ जर कुठून कट करायचा असेल, कुठून पेस्ट करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला झूम आउट किंवा झूम इनचे ऑप्शन्स आपल्याला या सॉफ्टवेअरमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर एकदम जर झूम करून आपण बघितलं तर वेव फॉर्ममध्ये आपल्याला ऑडिओ इथे दिसत आहे. आणि सिलेक्शन टूलने आपण तो ऑडिओचं एक ठराविक पोर्शन घेऊन तो त्याला कट करू शकतो, कॉपी करू शकतो किंवा नवीन ट्रॅकमध्ये आपण त्याला पेस्ट करू शकतो. अशा मल्टिपल ट्रॅक्स आपण या ऑडिओ ऑडासिटीमध्ये, ऑडिओच्या मल्टिपल ट्रॅक्स आपण इथे ॲड करू शकतो. म्युझिक आणि साऊंड असेल तर त्या दोन ट्रॅक साईड बाय साईड एकाखाली एक ठेवून आपण काय करू शकतो, त्यांना दोन ऑडिओ जे आहेत ते मिक्स करू शकतो. साऊंडच्या प्रत्येक जी ट्रॅक आहे तिला स्वतंत्रपणे आपण त्याचं एडिटिंग करून नंतर मिक्स जो फायनल मिक्स आहे ते आपण आउटपुट घेऊ शकतो. अशा पद्धतीने कुठल्याही प्रोफेशनल ऑडिओ प्लेअरसारखाचा ऑडिओ एडिटर आहे, ऑडिओ एडिटरसारखाचा ऑडिटर आहे, सॉरी ऑडिओ एडिटर आहे. यामध्ये आता सेव्ह करताना आपल्याला या ज्या फाईल्स आहेत या ऑडासिटीच्या फॉर्मॅटमध्ये, आपल्याला प्रोजेक्ट फाईल ऑडासिटीच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येतात. आणि जर आपल्याला MP3 एक्सपोर्ट करायची असेल तर याच्यामध्ये एक्सपोर्टचा ऑप्शन आहे. त्यामध्ये आपण MP3 चे वेगवेगळे फॉर्मॅट, त्याचं सॅम्पलिंग रेट हे सगळं ठरवून आपण आपला जो प्रोजेक्ट तो MP3 फॉर्मॅटमध्ये, वेव फॉर्मॅटमध्ये किंवा वेगवेगळ्या मल्टीमीडिया फॉर्मॅटमध्ये आपण तो ऑडिओ त्याला एक्सपोर्ट करू शकतो. एक्सपोर्ट केल्यानंतरची ती फाईल आपण आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये ती फाईल वापरू शकतो किंवा आपण कोणाशी शेअर करू शकतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे टूल्स याच्यामध्ये आहेत, प्रिसेट्स याच्यामध्ये आहेत, त्याबरोबर वेगवेगळे प्लगिन्ससुद्धा ऑडासिटीचे म्हणजे इंटरनेटवर अवेलेबल आहेत. आणि या प्लगिनच्या सहाय्यानं आपण आपल्या ऑडिओची क्वालिटी, आपल्या व्हिडिओच्या ऑडिओची क्वालिटी किंवा पॉडकास्टच्या ऑडिओची क्वालिटी अतिशय छानपणे म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण ऑडिओ प्रोसेस करू शकतो.